बालमित्रांनो 2020 साली एकाच प्रश्न दोन प्रश्न विचारले होते. 69 प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत. मी आंबा खातो हे वाक्य बी ए एन असेल, मी भाजी करतो हे वाक्य सी एन ओ असेल, आणि दादा भाजी खातो हे वाक्य ओ बी एम असे लिहितात. तर करतो या शब्दासाठी कोणते अक्षर आले आणि पर्याय दिले? तर एन ओ सी एन, एन हा पर्याय प्रश्नामध्ये दबल आलेला आहे. त्यानंतर 70 पर्याय, 70 प्रश्न आहे त्यातलाच या उत्तरावरच्या. मी या शब्दासाठी कोणते अक्षर, मग पर्याय दिले त्याला बी सी ओ आणि एन. तर मग आपण पाहूया त्याला कसं सोडवायचं, त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते पाहूया. आपण सुरुवातीला वाक्य लिहूयात. पहिलं वाक्य मी आंबा खातो, दुसरं वाक्य आहे मी भाजी करतो, मी भाजी करतो, तिसरं वाक्य दादा भाजी खातो. मी आंबा खातो साठी काय दिलंय? बी ए एन दिले, बी ए एन. त्यानंतर मी भाजी करतो साठी काय दिलंय? सी एन ओ. दादा भाजी करतो या वाक्यासाठी काय दिलंय? ओ बी एन. आता जर आपण सहज पाहिलं तर याच्यात एन एन सारखा दिसतोय, याच्यात ओ सारखा दिसतोय, नाही का, इथं बी बी सारखा दिसतोय, म्हणजेच ते शब्द काय असणार आहे कुठंतरी सारखे असणार आहे. मग आपण सहज पाहिल्यानंतर कुठं कुठं शब्द सारखे दिसतात पा, इथं दिसतंय पा मी आणि मी. मग पहिल्या दोन वाक्यात मी मी दिसतंय, मग याच्यात पण दोन वाक्यात काय तरी दोन सारखे अक्षर असावे एन आणि एन. म्हणजे मी साठी काय आहे? मी साठी आहे एन. त्यानंतर दुसरे कोणते सारखे सारखे दिसतात पा, इथं ओ आणि ओ आहे. मग याच्यात दुसरे दोन कोणते कोणते सारखे आहे? इथं भाजी आहे आणि इथं भाजी आहे, आणि मग इथं ओ आहे आणि इथं ओ आहे, म्हणून भाजीसाठी ओ आहे. मग आता आणखी कोणतं कोणतं सारखं अक्षर दिसत, इथं बी दिसत आहे, इथं बी दिसत आहे, इथं खातो आहे आणि इथं पण खातो आहे, मग इथं खातो आहे, इथं खातो आहे, इथं बी आहे आणि इथं बी आहे, म्हणून खातोसाठी बी हे अक्षर. मग आता राहिले अक्षर दादा आणि आंबा करतो, हे तीन अक्षर राहिले. मग आंबा, आंबासाठी काय उरलंय? ये उरलंय, मग आंबा साठी ये लिहूयात. त्यानंतर इथं करतो आहे, करतो साठी सी उरलंय, म्हणून करतो साठी सी लिहूयात. शेवटचा शब्द दादा, दादासाठी इथे दिसत यम, म्हणून दादासाठी यम लिहूया. मग आता आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी, प्रत्येक शब्दासाठी कोणतं अक्षर दिलेलं आहे हे इथं स्पष्ट दिसतंय. पहिला प्रश्न आहे करतो, करतो या शब्दासाठी कोणते अक्षर आहे? मग आता आपण करतो शब्दासाठी इथे सी दिसतंय बा, करतो शब्दासाठी काय दिसतंय? सी दिसतंय, म्हणून इथं तीन नंबरचा पर्याय हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर मी या शब्दासाठी कोणते अक्षर आहे? मी पाहूया कुठं आहे, इथं मी आहे. मी साठी एन हे अक्षर आलेले आहे. मी साठी एन किती नंबरला बरोबर दिसतंय? मी साठी एन हे चार नंबरचा पर्याय बरोबर दिसतंय, म्हणून यातील 69 प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 सी आहे, करतो या शब्दासाठी. आणि 70 मी या शब्दासाठी एन हे अक्षर आलेलं आहे. आपले जवळ सत्र चा अभ्यास केला
सांगितले लक्षात आलं. या पद्धतीने जर आपण प्रत्येकाला काट मारत गेलो किंवा काहीतरी फोन करत गेलो तर प्रत्येक अक्षराला काय काय शब्द दिलेला आहे, काय काय अक्षर आलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग आपला प्रश्न अजिबात चुकत नाही. 2020 साली 3 प्रश्न विचारले होते, तिन्ही प्रश्न हे शब्दासाठी किंवा अक्षरासाठी अक्षरे या पद्धतीनेच विचारलेले होते.